नमस्कार, मी दीपक गाथा यशाची या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज आपल्या बरोबर चर्चेसाठी उपस्थित असलेले बांबू इंडिया या कंपनीचे डायरेक्टर योगीजी शिंदे सर, त्यांचं देखील या चर्चेमध्ये मी मनापासून स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार। बांबू इंडिया या कंपनीचा प्रवास कसा होता हे आपण या चर्चेमध्ये योगीजी शिंदे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माझा एक पहिला प्रश्न असा असेल की जर्मनी सारख्या तुम्ही देशामध्ये नोकरी होता, ते जॉब किंवा ती नोकरी सोडून तुम्ही इकडे व्यवसायामध्ये का वळलात किंवा काय वाटलं की आपण हा व्यवसाय करायला पाहिजे, काय सांगा? सर्वात प्रथम मी तुमच्या सर्व टीम मेंबरचा मनापासून आभार मानतो की तुम्हाला वाटलं की इथे यावं आणि आमच्या कंपनीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी, त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार आणि अभिनंदन। तुम्ही खूप छान काम करताय। आता परत आपण ते बॅक टू आवर क्वेश्चन, जर्मनीमध्ये काम करत असताना मला एक खूप रिलॅक्स वेळ मिळाला आयुष्यातच्याबद्दल थोडासा अभ्यास करायचा किंवा काय चाललं आहे आपल्याला आयुष्यात हे समजून घ्यायचं। आणि त्यावेळेस मला असं लक्षात आलं की मला खूप कमी वयातच खूप चांगलं एक्सपोजर मिळालं। मी जवळपास एक 22 देश फिरून आलो होतो, एक चांगला इन्कम झाला होता, एक फॅमिलीसाठी एक चांगलं एन्व्हायरमेंट सेट केलं होतं, सेव्हिंग झालं होतं। आणि असं वाटलं की आता आपण परत भारतात जावं आणि काहीतरी एक आपल्या ज्या एक्सपिरियन्सचा उपयोग आपल्या भारतवासियांना करावा असा एक, कारण जेव्हा तुम्ही भारताबाहेर असता तेव्हा तुम्हाला भारताबद्दल जास्त आपुलकी किंवा तळमळ असते किंवा तुम्ही पिक्चर जास्त व्यवस्थित बघू शकता। कारण मला असं वाटतं की आपण एखादा गेम खेळत असताना गेममध्ये एवढं इन्व्हॉल्व होतो की तेव्हा थर्ड पर्सन सांगू शकतो की अरे तुम्ही असं खेळू नका, असं खेळा। तर तसं माझं झालं होतं की भारताबाहेर राहिल्यामुळे मला कळत होतं की काहीतरी ठीक चाललेलं नाही आहे किंवा काही इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, आणि ह्या इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी मी जर कोणाला सल्ला द्यायचा असेल तर आधी मी काहीतरी केलं पाहिजे। म्हणून मला वाटलं की आधी येऊ स्वतः, एक आपण म्हणतो ना की ॲक्शन स्पीक लाउडर, तसं मला वाटलं की आधी मी काहीतरी करतो आणि मग मी सांगतो की मी हे केलं आहे, आता हे तुम्ही करा असं। त्या हिशोबाने मी ठरवलं की एक वर्ष ब्रेक घ्यावा जॉबमधून, एक वर्ष काहीतरी करून दाखवावं आणि देन अगेन मी, कारण मला कॉर्पोरेट वर्ल्ड परत जाणं काही एवढं मुश्किल नव्हतं, म्हणून मी एक वर्षाचा ब्रेक घेतला। पण तो एक वर्षाचा ब्रेक अजून संपतच नाही आहे, आता 6 वर्ष होत आले। हां, रमलं, कारण सगळ्याच गोष्टी आहेत पूरक, त्यामध्ये पैसा आहे, त्यानंतर लोकांचा सहवास मिळतो, नवीन आयडियावरती काम करायला मिळतं आणि तुम्ही काहीतरी करताय हे गोष्टी दिसतात आहे। म्हणजे तुमचं जसं मी IT काम करत असताना आमचा जो कोड आहे किंवा जे काय आहे ते डेव्हलपरला फार क्वचित बघायला मिळतो, कारण ते एकदा प्रोडक्शन रोड झाला तर परत त्या तुम्हाला तो बघायला मिळत नाही। इथं तुम्हाला ॲक्च्युली दिसतं की मी काहीतरी आज ब्रश बनवला, चष्मा बनवला, तर तो फिजिकली आय कॅन टच, आय कॅन फील, आय कॅन स्मेल, तो ते जास्त महत्त्वाचं वाटलं मला। ही आज जी तुम्ही बांबू इंडिया ही कंपनी एक उभा केली आहे, ही कल्पना कुठून सुचली की आपण हीच कंपनी किंवा हा व्यवसाय केला पाहिजे असं का वाटलं? 3 गोष्टी डोळ्यासमोर होत्या माझ्या जेव्हा मला असं वाटलं की मी आता एक ब्रेक घ्यावा। तर पहिला प्रोडक्ट होता की मला शेतकऱ्यांबरोबर काम करायचं होतं, का तर मी ज्या वेळेस तिथं होतो जर्मनीमध्ये 2009 ते 2014 ह्या दरम्यान खूप काही फार्मर सुसाईड, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी असे खूप सारखे मुद्दे समाजामध्ये फिरत होते। तर असं वाटलं की आपले शेतकरी जो आहेत किंवा आपला जो आपण जो बळीराजा म्हणतो तर त्याच्यावर ही नामुष्की का यावी, की त्याला आत्महत्या का जास्त जवळची का वाटते, किंवा लोन किंवा कर्जमुक्तीसाठी तो एवढ्या पुढाऱ्यांच्या हेलपाटे का मारतो आहे, काहीतरी चुकतं आहे कुठंतरी। त्यामुळे एक तर होता की एक शेतकऱ्यांबरोबर काम करावं, दुसरं ग्लोबल वॉर्मिंग सारखे विषय खूप भेडसावतात अख्ख्या जगाला, तर इरिस्पेक्टिव्ह तुम्ही अमेरिकेत राहा, जपानमध्ये राहा किंवा भारतात राहा, ग्लोबल वॉर्मिंगच्या आज प्रत्येकजण शिकार आहे। तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी काहीतरी काम करता येईल का हा दुसरा होता, आणि तिसरा मला स्वतःचा व्यवसाय, माझ्या आयडिया मला प्रत्यक्षात आणायच्या होत्या। त्यामुळे ह्या 3 गोष्टी माझ्यासमोर होत्या आणि ज्यावेळेस मी अभ्यास सुरू केला तेव्हा खूप साऱ्या वस्तूंचा अभ्यास करता करता बांबू माझ्या डोळ्यासमोर आला। आता तो कसा आला का आला तो अजून मलाच माहीत नाही आहे, आणि तेव्हा मग ते चक्र फिरायला लागले। आणि मग जेव्हा बांबूचा अभ्यास सुरू केला तेव्हाच कळालं की भारत हा जगातला 2 नंबरचा बांबू उत्पादक देश आहे, त्यानंतर आपल्याकडे खूप सारा बांबू जो युटिलाइज होत नाही आहे। आणि त्या उलट जर तुम्ही परदेशात जाऊन बघितलं तर परदेशामध्ये बांबूचे 1800 पेक्षा जास्त उपयोग आहेत,
म्हणजे बांबू पेन, बांबू पेन्सिल, बांबूच्या शोभेच्या वस्तू, ब्रश, कॉर्पोरेट गिफ्टिंग, ज्वेलरी, खूप साऱ्या वस्तू आहेत, पण आपल्या इथं ते बघायलाच मिळत नाही आहेत. मग असं वाटलं की जर आपण जगात 2 नंबरचा देश आहे आणि आपण दुसरीकडं म्हणतोय की आमच्याकडं बेरोजगार संख्या वाढत चाललेली आहे, आपल्या देशाचे गरिबी रेषा जी आहे त्यातून खूप लोक बाहेर येत चाललेली आहेत, मग एवढा मार्केटमध्ये पैसा आहे, जॉब क्रिएट करणारे हात आहेत, जॉब करणारे हात आहेत, ते म्हटलं ह्यांची कुठेतरी सांगड लावली पाहिजे आणि ती मी लावण्याचा प्रयत्न केला ह्या बांबूच्या माध्यमातून. आणि ती आज यशस्वीरित्या आहे चालू. सक्सेस नॉन सक्सेस हा सेट ऑफ माइंडसेट आहे. आम्हाला वाटतं की आम्हाला खूप लांब जायचंय, पण हा जे आहे त्यात आम्ही समाधानी आहोत. यानंतर माझा छोटासा प्रश्न असा आहे की आज बांबू इंडिया हेच नाव का ठेवलं कंपनीचं, काय विशेष कारण होतं का यामागे? ऍक्च्युली नावाचं असं काही नव्हतं, मला माझं व्हिजन मला क्लिअर होतं आणि ज्यावेळेस नाव आम्ही सुचवत होतो की काय नाव ठेवता येईल, त्यावेळेस आम्ही सुरुवातीला एक ग्लोबल ब्रँड म्हणून बांबू रिइन्व्हेंट हा कंपनी आम्ही स्थापन केली होती. कारण रिइन्व्हेंट म्हणजे बांबूला पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपण नव्या पद्धतीने प्रसारित करतो, पण तो रिइन्व्हेंट शब्द थोडा कॅची वाटत नव्हता कारण आम्हाला ग्लोबल मार्केट करायचं होतं, म्हणून आम्ही तो ब्रँडचं नाव ठेवलं होतं. पण नंतर कळलं की एवढं लांब जायची गरज नाही आहे, भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे, एवढं मोठं आपल्याकडे मार्केट आहे, तर मग व्हाय नॉट इंडिया? त्यामुळं बी फॉर बांबू आणि आय फॉर इंडिया असं सिम्पल म्हणलं की ज्यादा कॉम्प्लेक्स करण्यात काहीच पडलं नाही, म्हणून बांबू इंडिया. नक्कीच. यानंतर माझा प्रश्न असा आहे की ही कंपनी खूप आज कार्यरत आहे, ही कंपनीपर्यंत तुम्हाला हा प्रवास करण्यासाठी खूप काही अडचणी आल्या असतील, ह्या अडचणी काय होत्या, काय सांगाल? अडचणी नाही म्हणतायच्या, ते संधी होत्या आमच्यासाठी. सगळ्यात पहिली संधी होती की ह्या प्रकारच्या वस्तू कोणी पाहिल्या नव्हत्या, त्यामुळं एक कॅटेगरी क्रिएशन जो प्रकार असतो तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. कारण कॅटेगरी क्रिएशनमध्ये लोकांना म्हणजे लहानपणापासून प्लास्टिक टूथब्रशची एवढी सवय झालेली आहे किंवा प्लास्टिक वस्तूंची एवढी सवय आहे की ती ब्रेक करणं किंवा त्यांना ह्या वस्तू प्लास्टिकला एक पूरक पर्याय उपलब्ध करून देणं हा एक मोठा चॅलेंज होता. आणि तो चॅलेंज देताना त्यांना त्याच गोष्टींचं एक जाणीव असते की हायजीन लेवल पाहिजे, त्यानंतर ड्युरेबिलिटी पाहिजे आणि कॉस्ट अफोर्डेबिलिटी पाहिजे, ह्या 3 गोष्टी आम्हाला मॅच करणं फार महत्त्वाचं होतं. पण ते एक सुदैवाने आमच्या त्या गोष्टी घडत गेल्या आणि आम्ही त्या आल्या. पण बाकी चॅलेंज मला असं खरंच सांगत नाही वाटलं, कारण खूप चांगली लोकं भेटली. मी माझा काय शेतीचा बॅकग्राऊंड नाही आहे ना माझा बिझनेसचा बॅकग्राऊंड आहे, पण मला खूप सारी लोकं भेटली. मला स्पेशली नमूद करूशी वाटतं की असं जण बरेच जण म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय वडतो किंवा सपोर्ट करत नाही, मला बाकीच्यांचं माहीत नाही, पण मला तर खूप मराठी लोकांनी सपोर्ट केला. इवन माझा आत्ता इंटरव्ह्यू पण हा मराठी माणूसच घेतो आहे, बरोबर ना? त्यामुळं असं काही नाही आहे की म्हणजे मागच्या पिढीत असेल सुद्धा नाही असं नाही म्हणत मी, पण मला एक्सपिरियन्स नाही आला. आणि माझ्या एक्सपिरियन्समधून मी सांगतो की मला ज्यांनी मदत केली किंवा मला जे मदत केले जातात तेव्हा मी त्यामध्ये कधी असं भेदभाव नाही करत की हा मराठी आहे नॉन मराठी आहे किंवा आणखी काही. पण जर तुम्हाला एखाद्याला मदत केली तर एक म्हण अशी आहे की गिव्हर्स गेन, किंवा देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावे, तसंच आहे की आता माझी वेळ आहे की देत देण्याची वेळ आली, त्यामुळं मी जे समाजाकडनं घेतलं आहे आज ते मी देतो आहे, त्यामुळं त्यात काही वेगळेपणा मी करत नाही आहे असं मला वाटतं. आता तुम्ही बोलत की आज माझ्याबरोबर असणारे मला खूप काही लोकांनी सपोर्ट केला, असे कोणी आहेत का की आज मी त्यांचे नावं सांगू शकतो किंवा त्यांचे गाथाईशीच्या माध्यमातून मी धन्यवाद देऊ शकतो, काय सांग? नक्कीच नक्कीच. सर्वात प्रथम 2 जणांची नावं मला नेहमीच घ्यायला आवडतात. एक आहे डॉक्टर हेमंत बेडेकर सर, ज्यांनी मला पहिल्यांदा बांबूबद्दल माझे जे काही शंका होत्या त्या शंका दूर केल्या. दुसऱ्या नंबरचे व्यक्ती जर कोणी असेल तर ते आहेत विनय कोलते सर, ज्यांचा बांबूच्या नर्सरीमध्ये खूप मोठा अभ्यास आहे. त्यानंतर असे खूप जण आहे, म्हणजे नावं मी घ्यायला गेलो तर दिवस संपून जाईल, कारण बॅड एक्सपिरियन्स टच वूड किंवा फॉर्च्युनेटली मला आजपर्यंत अजून आला नाही बांबू, कारण जो कोणी भेटला त्यांनी मला काहीतरी शिकवलंच, वाईट एक्सपिरियन्समध्ये मग काहीतरी शिकवलंच मला. पण हे 2 नावं तर मी प्रामुख्याने घेऊ इच्छितो. त्यानंतर अजून भरपूर आहेत, म्हणजे जसं संदीप थेंग आहेत, आनंद फिसके सर आहेत, अजून म्हणजे बांबू फील्डमध्ये आहेत ॲज वेल ॲज नॉन बांबूमध्ये सुद्धा असे बरेच लोक आहेत ज्यांनी मला मदत केली आहे. आज तुम्ही परदेशामध्ये नोकरी करत होता, चांगल्या पगाराची नोकरी देखील तुमच्याकडे होती, तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय करणार असं म्हटल्यानंतर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? नाही, ऑब्व्हियसली की त्यांचा पहिला प्रश्न होता की का,
नक्कीच नक्की का म्हणजे हा अट्टह का पण जेव्हा माझ्या घरचे मला सगळ्यात जास्त व्यवस्थित ओळखतात तर त्यांना फक्त हा कॉन्फिडन्स हवा होता की जे आमची सध्याची लाईफस्टाईल आहे किंवा जे काही घराचे होम लोन चालू आहे मुलांचं शिक्षण चालू आहे त्यामध्ये काय खंड नाही पडला पाहिजे की माझ्या कुठल्या अशा डिसिजनमुळं तो मनी फ्लो बंद नाही व्हायला पाहिजे हा त्यांची एक माफक अपेक्षा होती आणि ती मलाही माहिती होती त्यामुळं तसं काही मला असं त्यांना कन्व्हिन्स करायला खास एनर्जी लागली नव्हती कारण जर तुम्ही तुमच्या घरच्यांना जर कन्व्हिन्स करू शकलं नाही तर तुम्ही जगाला कन्व्हिन्स काय करणार बरोबर त्यामुळे हा सिम्पल प्रश्न आहे जर एखादा म्हणला की मला खूप करायची इच्छा आहे पण माझ्या घरचेच ऐकत नाही तर मग बाबा तो काय करू नका तो घरी बस कारण ॲज सिम्पल आहे कारण जर घरचे तुम्हाला समजू शकत नाही किंवा तुम्ही त्यांना समजून सांगू शकत नाही तर तुम्ही जगाला नाही समजून सांगू शकत हे सत्य आहे अपवाद पण असतील पण माझा हा एकदम 90% तरी माझा समज हा सगळ्यांच्याच माझा या अनुभवाचा प्रश्न असा आहे की आज बांबू इंडिया या कंपनीमध्ये किंवा त्याच्या माध्यमातून आज किती उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत काय सांगाल प्रोडक्ट रेंज आमची खूप सारी आहे आत्ता जर तसं कॅल्क्युलेट केलं तर साधारण एक 40 SKU आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत जसे बांबू टूथब्रश आहे बांबू इयरबड्स आहे स्ट्रॉ आहे बांबूचे डेस्क ऑर्गनायझर आणि आम्ही काही वस्तू अशा पण बनवतो की ज्या कस्टमाईज आहेत फॉर एक्झाम्पल काही कंपन्यांना त्यांचे डिझाईन असेल त्यांच्या लोगोचे डिझाईन असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळं फीचर हवं असेल तर ते पण आपण करून देतो त्यामुळं बेसिक SKU जे वेबसाईटवरती आहेत ते 40 आहेत पण त्यापेक्षा जास्त जवळपास एक आणखी 20-25 SKU जे आम्ही कस्टमाईज त्या कंपनीसाठी बनवून दिलेले आहेत ते मी जनरली त्या कंपनीसाठीच ठेवतो ते एक्सक्लुसिव्हिटी अग्रीमेंट असल्यामुळे माझा या अनुभव माझा छोटासा एक प्रश्न असा आहे की आज म्हणजे प्रश्न थोडासा वेगळा आहे आज जर पाहिलं तर आज मार्केटमध्ये खूप खूप मोठ्या मोठ्या कंपनीचे ब्रँडचे ब्रश आहेत तर ग्राहकांनी किंवा या लोकांनी बांबूचाच ब्रश का वापरावा काय सांगाल मी उलटवू शकतो का वापरू नये कारण एक तर सगळ्यांना माहिती आहे की प्लास्टिक टूथब्रश जर तुम्ही माझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले असतील तर एक सिंपल आहे की प्लास्टिक विघटन होण्यासाठी जवळपास 300 ते 400 वर्ष लागतात ठीक आहे म्हणजे ह्याचा अर्थ की पहिला ब्रश जो सुरू बनला होता 1938 साली तो आजसुद्धा पृथ्वीवरती कुठे ना कुठे अवेलेबल आहे म्हणजे माझा लहानपणीचा पहिला ब्रश जो होता प्लास्टिकचा तोसुद्धा आज जमिनीवर नदीमध्ये ओढ्यामध्ये समुद्रामध्ये कुठंतरी आहे आणि तो पोल्युशन करत आहे ही सत्यता कोणी नाकारू शकत नाही ठीक आहे आता जर थोड्या पैशासाठी जर तुम्हाला वाटत असेल की नाही मी 40 रुपयाचा बांबूचा ब्रश घेण्यापेक्षा मी 30 रुपयाचा प्लास्टिकचा ब्रश घेतो आहे त्याने काय फरक पडतो आहे तर तुम्ही आज जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याबद्दल तुम्हाला बोलायचा काही अधिकार राहत नाही आहे राईट त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात छोटी होत असते आणि जसं गांधीजी म्हणले की तुम्हाला जगाकडनं काय अपेक्षित आहे हे आधी तुम्ही स्वतःच्या कृतीतून दाखवायला पाहिजे की तुम्हाला जगाने असं वाटलं की प्लास्टिक मुक्त व्हावं तर तुम्ही स्वतः आधी प्लास्टिक मुक्त व्हायचा प्रयत्न करा सुरुवात काही करा तुम्ही स्ट्रॉ बंद करा वापरणं तुम्ही बांबू स्ट्रॉ वापरा स्टील स्ट्रॉ वापरा राईट ब्रशला तुम्हाला बांबूचे ब्रश अवेलेबल आहेत ते वापरा ह्या कृतीतून तुम्ही दाखवू शकता की मला पर्यावरणाबद्दल सुद्धा प्रेम आहे कारण नुसतं एखादी इंस्टाग्राम पोस्ट टाकली किंवा मोठे मोठे भाषण देणं हे खूप सोपं असतं पण स्वतःच्या कृतीतून दाखवणं जे प्रकार असतो हे फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जे करता ते तुमची मुलं बघतात ते त्यांना फॉलो करतात तुमचे मित्र बघतात ते तुम्हाला फॉलो करतात आणि हे करणं फार गरजेचं आहे एक फक्त 5 रुपये 10 रुपये ते पण ब्रशसारखी वस्तू जी तुम्हाला 3 महिने चालणार आहे जी तुम्ही दिवसातून 2 वेळा वापरता त्यात जर तुम्ही जर असा एवढा कॉस्ट सेन्सिटिव्ह जर दाखवला तर मग चेंज कधीच होऊ शकत चेंज करायचं असेल तर आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे बरोबर आहे नक्की चॅरिटी बिगिन्स ॲट होम आपण जे म्हणतो यानंतर माझा प्रश्न असा आहे की आज बांबूचा ब्रश वापरल्यानंतर ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत नाही ग्राहक एक तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा कोणी बांबूचा ब्रश वापरायला सुरुवात केली तो पुन्हा कधीही प्लास्टिकच्या ब्रशकडे वळत नाही कारण आमचे ब्रश जे आहेत हे 100% ब्रशिंग इंडस्ट्रीचे जे ISO नॉर्म्स आहेत त्या नॉर्मप्रमाणे बनतात त्याची ब्रिसल पोलिंग स्ट्रेंथ असेल ब्रिसल बेंडिंग स्ट्रेंथ असेल हँडलची स्ट्रेंथ असेल ह्यामध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज नाही आहे आज बांबू टूथब्रशच्या जे मानक आहेत किंवा टूथब्रशचे जे मानक आहेत त्या पूर्ण मानकावरती बांबूचा टूथब्रश हा 100% खरा उतरलेला आहे आणि आम्हीसुद्धा आमचा ब्रश हा जेवढ्या काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर टायअप करून त्यांच्या हेल्प घेऊन डेंटिस्टची मदत घेऊन बनवलेला आहे हा कुठला हौशेचा प्रोडक्ट नाही आहे
राईट. आम्हालाही माहिती आहे की हा प्रोडक्ट लहान मुलं वापरणार आहेत, माझी बहीण वापरणार आहे, माझी आई वापरणार आहे, आणि ही आयुष्य आपला एक चेंज आणायचा आहे. त्यामुळं हा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करूनच हा प्रोडक्ट तयार केलेला आहे. त्यामुळं मला सांगायला आवडेल की आम्ही आजपर्यंत जवळपास 45 लाखापेक्षा जास्त ब्रश बनवून विकलेले आहेत. आणि कस्टमर जो आहे किंवा ग्राहक जो आहे हा त्यांच्या दैनंदिन व्यवसायात किंवा जॉबमध्ये एवढा बिझी असतो, तर त्यालाही काहीतरी समाजासाठी करायची इच्छा असते, त्यालाही पर्यावरणामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं, पण त्याला जमत नाही. पण तेव्हा जेव्हा हा आमचा कस्टमर आमचा ब्रश सकाळी सुरुवात करतो, त्याला एक पॉझिटिव्ह फिलिंग येते की येस, मी आज प्लास्टिकचा ब्रश नाही वापरला, मी आज दिवसाची सुरुवात एका इको फ्रेंडली वस्तूने सुरू करत आहे. तर हे फिलिंग जे आहे हे आम्ही त्याच्या पहिल्या मोमेंटपासून सुरू करतो. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की युझिंग बांबू ब्रश इज लाईक अ मॉर्निंग रिच्युअल. एक प्रातविधीचा जो आपण म्हणतो की एक पूजा अर्चना जे म्हणतो मॉर्निंग रिच्युअल, तसा हा युझिंग बांबू टूथब्रश फॉर ओरल केअर इज अ मॉर्निंग रिच्युअल. आज जर ब्रश पाहिला तर हा ग्राहकांसाठी कुठे कुठे उपलब्ध आहे काय सांगा? बांबू टूथब्रश जो आहे बांबू इंडियाचा, आमची स्वतःची वेबसाईट आहे bambooindia.com, अमेझॉनवरती आहे, फ्लिपकार्टवरती आहे, आणि आत्ता तो लवकरच तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर किराणा स्टोअरवरती लवकरच अवेलेबल होईल. पुण्यामध्ये आमचा मानस आहे की 1 मेपर्यंत महाराष्ट्र दिनापर्यंत साधारण 800 शॉप्समध्ये हा प्रोडक्ट पोहोचला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही कामं पण सुरू केलेली आहेत, आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्ही बघाल की हा प्रोडक्ट तुमच्या जवळच्या मेडिकल शॉपमध्ये किंवा किराणा शॉपमध्ये अवेलेबल होईल. आणि जर नाही झाला तर प्लीज तुम्ही दुकानदाराला विचारा हा ब्रश तुमच्याकडे का नाही आहे, कारण ही तुमची पण जबाबदारी. नक्कीच. आपल्या व्यवसायामध्ये आपल्या पत्नीचं काही योगदान होतं का किंवा आहे का? योगदान तर भरपूर जणांचं आहे, त्यामुळं असं एकाच नाव घेणं ज्यादा उचित नाही. कुटुंबातला एक मेंबर नाही, डेफिनेटली माझी जी धर्मपत्नी आहे अश्विनी, तिचा खूप मोठा रोल आहे. कारण जॉब सोडण्या, कारण प्रत्येक बिझनेसमॅन जो असतो किंवा कोणताही उद्योजक असतो, त्याला घर जोपर्यंत घरून पाठिंबा मिळत नाही तो करू शकत नाही, हे तर त्रिवार सत्य आहे. त्यामुळे मला घरून कधीच तिने प्रॉब्लेम नाही येऊन दिला. तिने मला क्लिअर कट सांगितलं होतं की तू घराची काळजी करू नको, तू फक्त बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट कर, मुलांची जबाबदारी असेल किंवा घराची जबाबदारी असेल ती मी भक्कमपणे सांभाळते. त्यामुळे तो मला खूप मोठा आधार मिळाला. आणि नंतर जेव्हा बिझनेस ग्रो झाला तेव्हा तिने फायनान्स आणि ॲडमिनची जबाबदारी पूर्ण तिने सांभाळली, त्यामुळं तोही मला भाग नाही. त्यामुळं आज ती एक इक्वली वुमन एंटरप्रिनर्स म्हणून डेव्हलप झाली, की जो पैलू मी पण तिचा कधी पाहिला नव्हता. त्यामुळं डेफिनेटली ह्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा तिचा एकदा आभार मानतो. आपण मध्यंतरीच्या काळामध्ये शार्क टँक या मंचावरती गेला होतात, तिथला अनुभव कसा होता किंवा तिथं गेल्यानंतर मनामध्ये काय भाव होते काय सांगा? नाही, शार्क टँक हा खरं तर आमच्यासाठी सर्वात मोठी एक संधी होती. कारण कोणत्याही स्टार्टअपला 2 गोष्टींची फार आवश्यकता असते, एक असते व्हिजिबिलिटी आणि दुसरा असतो फायनान्स. ह्या 2 गोष्टी जर कोणत्याही स्टार्टअपला जर योग्य वेळी मिळाल्या तर त्या स्टार्टअपला एक मोठा बिझनेस बनण्यापासून कोणी रोकू शकत नाही. आणि सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये सर्वांची अवस्था फार बिकट झाली होती, कारण रेंट आहे, एम्प्लॉईचे पगार आहेत, प्रोडक्शन कंप्लीट बंद आहे, मार्केट पूर्ण बंद आहे, आणि ह्या पूर्ण निगेटिव्ह झोनमधून एक आपण जो सूर्योदय झाला असेल किंवा एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी शार्क टँकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली. आम्हालाही माहीत नव्हतं की तो किती उपयोग होईल, पण त्याचा प्रचंड उपयोग झाला. खूप साऱ्या लोकांना आम्हाला भेटता आलं, खूप साऱ्या लोकांना कळालं आम्ही काय करतो. जे काम 5 वर्षात आम्ही मेबी एक हार्डली 50,000 कस्टमरपर्यंत पोहोचलो होतो, पण गेल्या 2 महिन्यात आम्ही 50,000 आणखी कस्टमर जॉईन केले ह्या फक्त शार्क टँकमुळं. त्यामुळं शार्क टँक आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेस मदत केली ज्यावेळेस आम्हाला सगळ्यात जास्त गरज होती, प्रसिद्धीची, त्यानंतर पैशाची. त्यामुळं आपल्याला ज्यावेळेस खरंच गरज असते तेव्हा कोणी मदत करतो त्याची आपण म्हणतो किंमतच वेगळी असते, आपण ती किंमत करू शकत नाही. इट्स कम्प्लिटली इनव्हॅल्युएबल. नक्की. माझा यानंतरचा प्रश्न असा आहे की भविष्यामध्ये प्लास्टिक मुक्त भारत भारतासाठी त्यासाठी काही उपाययोजना आहेत का, किंवा यानंतरच्या पुढील भविष्यामध्ये अजून कुठले उत्पादने ग्राहकांसमोर येतील काय सांगाल? ऍक्च्युली आमच्या कंपनीचं मिशनच आहे बांबू फॉर प्लास्टिक. त्यामुळं प्लास्टिकच्या ज्या ज्या वस्तू बनवू शकतात त्या बांबूपासून सुद्धा बनवू शकतात, त्यात काही डाऊट नाही आहे. राहिला प्रश्न स्केलचा, राहिला प्रश्न प्राईसचा. जशी डिमांड वाढेल, जसं सप्लाय होईल, तसा प्राईस पण कमी होईल.
सगळ्यात छान एक्झाम्पल एलईडी बल्बचं आपण बघितलं. सुरुवातीला एलईडी बल्ब जे होते 250-300 रुपयाला होते, पण आज जर तुम्ही गेले तर तेच इलेक्ट्रिक एलईडी बल्ब तुम्हाला 30 रुपयापासून सुरू होतात, राईट? का तर प्रोडक्शन वाढलं, प्राईस कमी झाल्या, राईट? आणि आज कुठेही तुम्हाला ते 60 वॅट 100 वॅटचे बल्ब दिसत नाहीत किंवा फ्लोरोसेंट बल्ब दिसत नाही आहे. प्लास्टिक टूथब्रशचा सेम एक्झाम्पल होतं. आम्ही सुरुवात केली होती 2016 प्लास्टिक टूथब्रश बांबू टूथब्रशची किंमत होती 180 रुपये. जसं आम्ही प्रोडक्शन वाढवत गेलो तो आज आम्ही प्राईस 45 रुपीजपर्यंत आणलं. म्हणजे त्यामुळं ती जर्नी आम्हाला माहीत आहे. त्यामुळं जर लोकांनी जर बांबूच्या वस्तू वापरायला सुरुवात केल्या किंवा पर्यावरणपूरक वस्तू वापरायला सुरुवात केल्यात तर ऑटोमॅटिक जो त्यांचा माइंडसेट आहे की सस्टेनेबल वस्तू खूप महाग असतात किंवा पर्यावरणपूरक वस्तू फार महाग असतात, हा ब्रेक होऊन जाईल. सेम स्ट्रॉ आम्ही पूर्वी 40 रुपयाला एक विकायचो, आता 15 रुपयाला एक विकतो, राईट? त्यामुळे तो जसं मास प्रोडक्शन होतं तसं ऑटोमॅटिकली त्याचा प्राईस कमी होते, क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि खूप सारे प्लेयर्स मार्केटमध्ये येतात आणि ग्राहकांना ऑप्शन अवेलेबल राहतात. त्यामुळं ही ग्राहकांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की त्यांनी दुकानदाराला किंवा बिझनेसला त्या गोष्टींसाठी प्रवृत्त करा. कारण तुम्हीच आहेत जो प्रवृत्त करू शकतात, कारण नाहीतर बिझनेसमॅन तुम्हाला कचरा विकायला पण बसलेले आहेत. हे तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला काय घ्यायचं. नक्कीच. माझा यानंतरचा एक छोटासा प्रश्न असा आहे की आज गाथा यशाची या आमच्या चॅनलच्या माध्यमातून भविष्यामध्ये प्लास्टिक मुक्त भारतासाठी भारत बनवण्यासाठी काय सल्ला द्याल, काय सांगाल? नाही, सल्ला नाही, मी एवढा काय मोठा नाही सल्ला द्यायला. हा पण मी नक्की सांगेल की चॅरिटी बिगिन्स ॲट होम, की तुम्ही स्वतःच्या वागणुकीतून स्वतःच्या जीवनशैलीतून लोकांना इन्स्पायर करू शकता. छोट्या छोट्या वस्तू आहेत, तुम्ही दुकानात जाताना आधी विचार करा की ह्या वस्तूंची खरंच तुम्हाला गरज आहे का. असेल तर त्या वस्तूला पॅरलल कुठली दुसरी सस्टेनेबल वुडन गोष्टी किंवा नॉन प्लास्टिक गोष्टी अवेलेबल आहेत का. जसं आपण कॅरीबॅगच्या बदल्यात की आता प्लास्टिक कॅरीबॅगच्या बदल्यात तुम्ही कापडी बॅग घेऊन जायला सुरुवात केली बऱ्याच लोकांनी, किंवा प्लास्टिकच्या बॉटलऐवजी मेटलच्या बॉटल वापरता ते, राईट? तर हा चेंज फार छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही क्रांती घडू शकता. कुणाला वाटलं नव्हतं की आम्ही बांबूचा ब्रश जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आम्ही आमचा टर्नओव्हर कधी सांगत नाही की एवढे पैसे आम्ही कमवले, एवढे पैसे. आम्ही नेहमी सांगतो की आम्ही किती प्लास्टिक वाचवलं. आमचा मागच्या महिन्यापर्यंतचा म्हणजे साधारण फेब्रुवारी एंडपर्यंतचा तर 20,50,000 किलोग्रॅमपेक्षा जास्त प्लास्टिक आम्ही मार्केटमध्ये येण्यापासून वाचवलेलं आहे बांबूच्या टूथब्रशमुळं फक्त. तर त्यामुळे तुम्ही विचार करू शकता, माझ्यासारखा माणूस ज्याला काही बिझनेसचा बॅकग्राऊंड नाही आहे ना काही फार्मिंगचा बॅकग्राऊंड आहे, जो बांबूच्या माध्यमातून एवढं प्लास्टिक सेव्ह करू शकतो, तर सगळ्यांनी एकत्र आल्यावरती किती प्लास्टिक सेव्ह होऊ शकतं, राईट? तर एक सिम्पल गोष्ट आहे की तुम्ही स्वतः सुरुवात करा, प्लास्टिकची बॉटल आजपासून वापरणं बंद करा. एखादी कॉपरची बॉटल घ्या, बांबूची बॉटल घ्या, स्टीलची बॉटल घ्या. तुम्ही जे एअरबड्स वापरता त्या प्लास्टिकच्या बंद करून बांबूच्या वापरा किंवा पेपरच्या वापरा. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत. ह्या निमित्ताने काय होईल की छोट्या उद्योजकांनासुद्धा संधी मिळेल आणि देश हा आपण घडवायचा असतो, कोणी येऊन देश घडवणार नाही आहे. असं म्हणतात ना की भगवान के सहारे मत बैठो, तुम्ही काय पता शायद भगवान भी तुम्हारे सहारे बैठा होगा. तर तसंच आहे ते. दुसऱ्या सत्रातला आपला एक भाग असा आहे की त्याचं उत्तर हे एका वाक्यात द्यायचंय. तुमचे आवडते उद्योजक कोण आहेत, काय सांगाल? भारतात मला वाटतं 99% लोक रतन टाटांना बघितील, त्यामुळे रतन टाटा ऑब्विसली आयडल आहेत. बांबू इंडियाची सुरुवात कधी केली होती किंवा केव्हा केली होती? सुरुवात तशी तर लहानपणापासून झाली होती की प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असतं की आपण स्वतः उद्योजक व्हावं. पण बांबू इंडियाची स्थापना 15 ऑगस्ट 2016 आम्ही ह्या दिवशी केली, कारण जसं 15 ऑगस्टला आपलं स्वातंत्र्य मिळालं होतं तसंच आत्ता 15 ऑगस्टच्या निमित्ताने प्लास्टिकपासून पण आपल्याला मुक्ती मिळेल म्हणून आम्ही तो दिवस निवडला. या कार्यामध्ये सतत बरोबर असलेला मित्र अश्विनी. बांबू म्हणजे आता तुम्ही बांबू इंडियाच्या माध्यमातून ब्रश हा ब्रशवरती भार दिलाय, भर दिलाय, तर यानंतरचं काय प्रोडक्ट असेल तुमचं? ब्रशवरती आमचा फोकस अजूनही राहील आणखी पुढचे 3-4 वर्ष, कारण भारतामध्ये प्रत्येक वर्षी आपण 240-260 कोटी ब्रश कचऱ्यात फेकतो प्रत्येक वर्षाला, जे खूप जास्त आहेत, खूप जास्त. म्हणजे तो कचरा म्हणून पण जास्त आहे आणि त्या निमित्ताने आपण नवीन रोजगार बनवू शकतो म्हणून ब्रशवर आमचा नेहमीच फोकस राहील. ब्रशच्या व्यतिरिक्त आमचं इयरबड्सवर जास्त फोकस आहे, स्ट्रॉवर जास्त फोकस आहे. जे काही सिंगल यूज प्लास्टिक प्रोडक्ट्स आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त बांबूच्या माध्यमातून कसं
कन्वर्ट करू शकतो. कारण प्लास्टिक जनरल थोडंसं मी लेंदी उत्तर देतो. प्लास्टिक टूथब्रशचा जो प्लांट असेल की ज्या प्लांटमध्ये जर तुम्ही दिवसाला 50,000 ब्रश बनवता तर त्या प्लांट रन करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 लोकांची गरज लागेल. पण तोच बांबू टूथब्रशच्या प्लांटसाठी कमीत कमी तुम्हाला 200 ते 300 लोक लागतील. तर हा जो डिफरन्स आहे, तुम्ही ह्या निमित्ताने रोजगारसुद्धा वाढवताय, तुम्ही शेतकऱ्यांना पण मदत करताय. तुम्हाला शेतकऱ्यांना जाऊन रिलीफ फंड करायची गरज नाही आहे, शेतकऱ्यांना जाऊन तुम्हाला लोनमध्ये सवलत द्यायची गरज नाही आहे. तुम्ही त्यांना काम करा, काम द्या, तेव्हा त्यांना हाताला काम द्या. त्यांना म्हणजे म्हणतो ना की फार्मर्स नीड अ डिग्निफाईड लाईफ, राईट? दे डोंट नीड सिम्पथी, राईट? त्या तसा गोष्ट आहे. यानंतरचा प्रश्न असा आहे की बांबू इंडियाचा ब्रश जो आहे तो आज आजच्या स्थितीला किती देशामध्ये वापरला जातो? बांबू इंडियाचा ब्रश कमीत कमी आज 60 देशांमध्ये अवेलेबल आहे. कारण आम्ही स्वतः जवळपास 22 देशांना एक्सपोर्ट केला आणि तिथूनसुद्धा तो बऱ्याच देशांमध्ये फिरला. म्हणजे जसं आम्ही जर्मनीला एक्सपोर्ट केला, आता जर्मनीवरून तो फ्रान्सला गेला. कारण तिथले जे डिस्ट्रीब्युटर आहे तिथं इंटरनल तो ते डिस्ट्रीब्यूट करतात. त्यामुळं आज 60 पेक्षा जास्त देशांमध्ये हा प्रोडक्ट पोहोचलेला आहे. आफ्रिकेमध्ये जवळपास 12 आफ्रिकन कंट्रीजमधून आम्हाला मेसेज आहेत की आम्ही ब्रश वापरला आहे. इस्रायलमधून आलेला आहे, बांगलादेश आहे, भूतान आहे, ह्या प्रत्येक देशांमध्ये हा ब्रश आत्ता अवेलेबल आहे. यानंतरच्या सत्रामध्ये आपला एक जादूचा फोन आहे, तर या जादूच्या फोनवरून तुम्ही कोणाशी संवाद साधाल? मी माझ्या सुरुवातीच्या ग्राहकांना फोन करेल. मी एक नाव जनरल घेतो सचिन, पण तो सचिन हा व्यक्ती नसून हा एक तुम्ही समजा की आमचे पूर्वीचे सुरुवातीचे ग्राहक जे होते. कारण आमचा ब्रश पहिल्यांदा जो ऑर्डर केला होता ऑनलाईन त्यांचं नाव सचिन होतं. म्हणून सचिन नमस्कार. सर्वात पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही बांबू इंडियाला एवढा मोठा चान्स दिला बांबू टूथब्रश फील्डमध्ये येण्यासाठी. तुमच्या त्या पहिल्या ऑर्डरमुळं आज बांबू इंडियाचा सेल, जो बांबू इंडियाचे टूथब्रश आहेत, हे 60 देशांपेक्षा जास्त देशात पोहोचलेत. आज खूप सारे लोक हे विकत घेतात आहेत आणि त्यामुळं तुम्ही जी सुरुवात केली होती त्याचं आज एक खूप मोठं झाड झालेलं आहे. त्या बीजपासून खूप मोठं झाड झालेलं आहे. त्यामुळं थँक्यू सो मच. तुम्ही त्यावेळेस पैशाचा विचार न करता 180 रुपयाचा ब्रश विकत घेतला आणि आज त्या 180 रुपयाचा ब्रश हा 45 रुपयात आज अवेलेबल आहे सर्वसामान्य लोकांसाठी आणि आज खूप लोक घेतात आहे. पण ह्याची सुरुवात कुठेतरी होणं गरजेची होती. जी सुरुवात तुमच्या हातून झाली त्यामुळे तुमच्या मनापासून खूप खूप आभार. नक्कीच, खरं तर पाहिलं तर सुरुवात गरजेची असते. तुम्ही जो काही आज प्रकल्प राबवताय किंवा आज भारत देश प्लास्टिक मुक्तीकडे घेऊन जात आहेत तर खरंच हे अभिमानास्पद आहे. तुम्ही आज आमच्या विनंतीला मान दिलात, आमच्याशी संवाद साधलात किंवा आज प्रेक्षकांसमोर तुमच्या मनामधले भाव व्यक्त केलेत त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. गाथा यशाची मध्ये सर्वांचे सूरज आणि त्यांच्या पूर्ण टीम यांनी माझा फॉलोअप घेतला. थोडं मध्ये वेळेअभावी थोडं डिले झाला, पण खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून. आणि ह्या निमित्ताने आम्ही आणखी लोकांपर्यंत पोहोचू, त्यांना आमच्या कार्याची ओळख होईल. तुमच्या चॅनलची असेच उत्तरोत्तर भरभराटी होवो. त्यामुळे बांबू इंडिया परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.